सासूबाई आज माझ्या मैत्रिणीने आम्हाला जेवायसाठी बोलवलं आहे तुम्ही आमच्यासाठी रात्रीचं जेवण बनवू नका पण बेटा आज राहुल येतो आहे आणि उद्या सकाळी निघून जाणार आहे तुला सांगितलं तर होतं आम्ही डिनरसोबत आई तुम्ही सगळेजण तर आहेत आणि मग आम्ही रात्री घरीच तर येणार आहोत तेव्हा भेटून घेऊ असं म्हणून सोनिया तिची सासू कल्याणी ताईंचं पूर्ण म्हणणं न ऐकताच रूममध्ये निघून गेली कल्याणी ताईंनी कधीच त्यांच्या मुलगा व सुनेला फिरण्यासाठी रोकटोक नाही करायच्या नाही त्यांच्या फिरण्याने त्यांना काही आपत्ती होती फक्त त्यांचं म्हणणं होतं की आज त्या दोघांनी घरीच राहावं कारण त्यांचा छोटा मुलगा राहुल निशांत आणि सोनियाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच हॉस्टेलवरून घरी येत होता लग्नाच्या वेळी त्याचे पेपर सुरू होणार होते म्हणून त्याला त्याच्या वहिनीसोबत जास्त वेळ व्यतीत करता आला नाही सोनियाचं लग्न कल्याणी ताईंचा मोठा मुलगा निशांतशी काहीच महिन्यापूर्वी झालं होतं कल्याणी ताई सोनियाला मुलीसारखं प्रेम देत होत्या त्यांची अशी इच्छा होती की जसं त्यांच्या सासूने त्यांना मुलीसारखं प्रेम दिलं तसंच त्या पण त्यांच्या सोनेला प्रेमाने ठेवतील म्हणून त्यांनी त्यांच्या दोघं मुलांना लग्नाआधीच बजावून सांगितलं होतं की वहिनीला या घरात तोच मानसन्मान मिळेल जो या घरातील प्रत्येक सदस्याला मिळतो राहुल तर हॉस्टेलला राहत होता पण त्यांची मुलगी कावेरीने त्यांच्या आईचा नेहमीच मान ठेवला ती वहिनी वहीन वहिनी करत सोनियाच्या मागे पुढे फिरत असायची घरातील कामात सोनियाची मदत करत असे पण सोनियाला नणंदेचा सहवास फारसा आवडत नव्हता ती तिच्याच धुंदीत राहत होती तिला फक्त तिच्याशी आणि तिच्या नवऱ्याशी घेणं देणं होतं तिच्याच वयाची तिची ननंद कावेरीशी पण सोनिया कामापुरतेच हो नाही करत असे कावेरीला जरी वाटलं की वहिनीशी गप्पा कराव्या तरी सोनिया फोन घेऊन बसत होती कल्याणीताईची इच्छा होती की सोनियाने घर गर आणि घरातल्या लोकांना पण वेळ द्यावा कल्याणीताईंना सर्व काही समजत होतं पण तरीही त्या चूप होत्या त्यांनी कधीच निशांतशी सोनियाच्या कठोर स्वभावाबद्दल बोलल्या नाही त्यांनी विचार केला की सुनबाई नवीन घरात नवीन वातावरणात आली आहे हळूहळू समजून जाईल पण त्या वाटत बघत राहिल्या आणि आज सोनियाचं असं वागणं कल्याणीताईंच्या मनाला लागलं होतं कल्याणीताईंनी विचार केला की आज सोनियाला समजवावंच लागेल त्या सोनियाच्या मागे मागे तिच्या रूममध्ये गेल्या सोनिया इथे माझ्याजवळ बस त्यांच्या बेडवर बसत कल्याणीताई सोनियाला बोलल्या सुनबाई जशी तुझे आई बाबा बहीण भाऊ तुझे आहेत तसेच आम्ही सगळे पण तुझेच आहेत पण एवढ्या वेळानंतर सुद्धा तू आमच्यात मिसळू शकली नाही कावेरी वहिनी वहिनी करत तुझ्या मागे पुढे फिरत असते आम्ही तुला मुलीसारखं प्रेम देतो प्रयत्न करतो की तुला कोणत्याही गोष्टीची काही कमी न पडो तरी पण तू वेगळी वेगळीच राहते जर आमच्याने काही चुकी झाली आहे आणि तुला त्याचं वाईट वाटलं आहे तर तू आम्हाला मनमोकळेपणाने सांगू शकते असा प्रश्न विचारत त्यांनी सोनियाकडे बघितलं नाही आई असं तर काही नाही आहे तर मग तू अशी नाराज नाराज का असते लग्न हे दोन लोकांच्या विवाहासोबत दोन कुटुंबाचे सुद्धा गठबंधन असते पण तू तर स्वतःला फक्त निशांतपर्यंतच सीमित केलं आहे या घराप्रती तुझी काहीच जबाबदारी नाही का तुझ्या लग्नाला आता वर्ष होणार आहे तरी या घरातील लोकांना तू अजून मनापासून स्वीकारलं नाही सुनबाई नवरासोबतच त्याच्या कुटुंबासोबत पण तुझं गठबंधन झालं आहे त्याच्या परिवारासोबत पण तुझं काही नातं आहे काही जबाबदाऱ्या आहेत आणि तू तु तुझ्या जबाबदाऱ्यांपासून असं तोंड फिरवू शकत नाही मी हे म्हणत नाही की तू घराबाहेर जाऊ नको किंवा तुझ्या इच्छा पूर्ण करू नको पण घरातील लोकांच्या आनंदाचा पण भान ठेवणे गरजेचं आहे ना राहुल एक दिवसाची सुट्टी घेऊन तुला भेटायला येत आहे आणि तूच घरी नाही न असणार तर त्याला कसं वाटेल सुनबाई नातं दोघं बाजूने निभावलं जातात एकतर्फी नातं जास्त दिवस टिकत नाही तुला समजत आहे ना आम्ही काय म्हणते आहे हो आई चांगल्या प्रकारे समजलं मला यानंतर तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही सोनियाने फोन हातात घेतला आणि फोन करून तिच्या मैत्रिणीला सांगितले काम्या आज आम्ही नाही येऊ शकणार आज माझा दीर घरी येत आहे सॉरी यार चला आई आज राहुलच्या पसंतीचे जेवण आपण दोघं मिळून बनवू वहिनी मी पण कावेरी उत्साहाने म्हणाली हो हो आपण तिघंही मिळून बनू कल्याणी ताई सोनियाचं बोलणं ऐकून हसल्या आज खऱ्या अर्थाने त्यांच्या सुनेचा आपल्या कुटुंबासोबत प्रेम विश्वास आणि आपुलकेपणाचं गठबंधन झालं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा